नमस्कार, मी सचिन. आपण पाहत आहे जनादेश वृत्तवाहिनी. पाहूयाच्या काही ठळक घडामोडी. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या राज्यव्यापी दौऱ्यात उरण दौऱ्यादरम्यान जेएनपीटी वाहतूकदार आंदोलकांची ही घेतली भेट. मातंगांवरील वाढत्या हल्ल्याविरोधात सकल मातंग समाजाचे सरकारविरोधात धरणे. प्रशांत सदामते यांचा सरकारला 15 दिवसांचा अल्टिमेटम. आरटीई अंतर्गत प्रवेश नाकारणाऱ्या शाळांवर कारवाई करावी. अनुदानित शिक्षा बचाव समिती भाईंदर विभागाची मागणी. 21 मेला मुंबईत निघणार बहुजनांची परिवर्तन यात्रा. सर्व बहुजनांना सहभागी होण्याचं आवाहन. आणि राज्यातील पालिका कर्मचाऱ्यांचे प्रलंबित मागण्यांसाठी मुंबईत आंदोलन. 1 जूनला लाक्षणिक संपाचाही इशारा. राज्यातील नगरपालिका, नगरपंचायती आणि महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या शासन दरबारी कितपत पडल्यात, यासाठी वारंवार आंदोलन देखील करण्यात आलेत. या मागण्यांप्रती महाराष्ट्र राज्य नगरपरिषद कर्मचारी संवर्ग अधिकारी संघटनेनं आता 1 जूनला लाक्षणिक संपाचा इशारा दिला आहे. महाराष्ट्र राज्य नगरपरिषद कर्मचारी संवर्ग अधिकारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष KK आंधळे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील नगरपालिका, नगरपंचायत आणि महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींनी आझाद मैदानात लाक्षणिक धरणं आंदोलन केलं. वर्षानुवर्ष प्रलंबित असलेल्या विविध मागण्या या अनुषंगानं आंधळे यांनी पुन्हा सादर केल्या आहेत. की 7वा वेतन ज्यावर राज्य शासनाच्या कर्मचाऱ्याला लागू करतात, त्याचप्रमाणे नगरपालिका कर्मचाऱ्याला विनाट लागू व्हावा, ही प्रमुख मागणी माझी महाराष्ट्राच्या नगरपालिका कर्मचाऱ्याच्या वतीने आहे. नंतर दुसरी अशी महत्त्वाची मागणी आहे की मुख्य अधिकारी आणि संवर्ग अधिकारी जे कर्मचारी आहेत त्यांच्या बदल्या होतात, यांचं पगाराचं पेमेंट शासनानं स्वतंत्र करावा, अशी एक प्रमुख माझी मागणी आहे. त्या संवर्गामध्ये काही कर्मचाऱ्यांची श्रेणी अ, श्रेणी ब, श्रेणी क एवढे वेतन श्रेणी आहे, पण त्यांना राजपत्रिकचा दर्जा दिला जात नाही, म्हणून त्यांना राजपत्रिकचा दर्जा द्यावा, अशी एक महत्त्वाची मागणी आहे. आणि शासनानं जे काही संवर्गाच्या बदलीचं धोरण जे केलेलं आहे, 2017 नियम 2010 या राज्याच्या संवर्गामध्ये सगळे या आतापर्यंत, पण जी काही बदली धोरण आहे शासनाचं की श्रेणी अ, श्रेणी ब, श्रेणी क 2010 श्रेणी अ डायरेक्टरकडे, श्रेणी ब विभागीय आयुक्ताकडे आणि श्रेणी क जिल्हाधिकाऱ्याकडे अशी आस्थापना होती. पण आता शासनानं सगळीच आस्थापना डायरेक्टरकडे केल्यामुळे डायरेक्टर आता काय करते, श्रेणी कचा माणूस म्हणजे जिल्ह्यातला माणूस तो कुठंतरी राज्यामध्ये गोंदिया, गडचिरोली या ठिकाणी बदली करतोय. ही बदली परवडत नाही, म्हणून आम्ही शासनाला म्हणतो हे धोरण बद्ध करा, त्या जिल्ह्याच्या त्या जिल्ह्यामध्ये बदली धोरण व्हावा, अशी प्रमुख मागणी आमची आहे. धरणे आंदोलनात संघटनेचे प्रवक्ता DP शिंदे आणि राज्य कार्यकारिणीचे सदस्य देखील सहभागी झाले होते. कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या दुर्लक्षित वागणुकीचा निषेध करण्यात आला आणि मुख्यमंत्र्यांनी देखील या मागण्यांकडे लक्ष द्यावे अशी विनंती करण्यात आली. मुख्यमंत्री साहेबांना आम्हाला विनंती आहे की आपण थोडसं शासनानं आमच्यावर पाहून आमच्या विनंती आहे, आमच्या निर्बंध त्याचा प्रकल्प आमच्या मान्य करा. विशेष म्हणजे पालिका कर्मचाऱ्यांना मिळणारं वेतन आणि सेवा सुविधांचा मुद्दाही प्रकर्षानं नमूद करण्यात आलाय. विविध मागण्यांप्रती सरकारला निर्वाणीचा इशारा देण्यात आलाय. तो म्हणजे मागण्या मान्य झाल्या नाही तर येत्या 1 जूनला राज्यव्यापी 1 दिवसीय संपाची हाक देण्यात येईल. नव्याने निर्माण झालेल्या नगरपंचायत काय चाललं शासनाचं मला कळलं नाही. त्या नगरपालिका पंचायत मध्ये बऱ्याच प्रकारचं समावेशन होत नाही, काहीतरी आकृतबंद करायचा. माझं असं म्हणणं आहे जेवढ्या नगरपालिकेमध्ये ग्रामपंचायतमध्ये कर्मचारी होते त्या सर्वच कर्मचाऱ्याला नगरपंचायतच्या आकृतीबंदामध्ये पद निर्माण करून सगळ्यांना कायमस्वरूपी पदस्थापना द्यावी, अशी मला शासनाला विनंती करायची आहे. जर नाही शासन करीत असेल तर आज मी शासनाला एक निवेदन देतोय की जर ह्या मागण्या आपण मान्य नाही केल्या तर येणाऱ्या 1 जूनला या राज्यातील सर्व नगरपालिका, नगरपंचायत आणि डेवर्ग महापालिका 1 दिवस लाक्षणिक संपावर जातील, हे मी शासनाला आवाहन करतोय. म्हणून माझी शासनाला विनंती आहे, आमच्यावर ही वेळ येऊ नये, म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांना, वरिष्ठ अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे, अशी वेळ आमच्यावर येऊ देऊ नये. कॅमेरामॅन हरिभोईसह प्रमिला राठोड जनादेश वृत्तवाहिनी करिता.